केंद्र सरकारने ऐन दिवाळीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले आहेत, म्हणजे एक्साइज ड्युटी कमी करण्यात आलेली आहे, येणार आहे येत्या काळामध्ये पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे, यामुळे महागाईने त्रस्त जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये सातत्याने वाढ होती आहे, पेट्रोल 115 रुपये प्रति लिटर वर पोहोचले तर डिझेल नाही 100 ही पार केली आहे। आता राज्य सरकार काही टॅक्स कमी करून जनतेला आणखी दिलासा देणार का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान केंद्राने आताच उत्पादन शुल्क कमी का केलं हाही प्रश्न निर्माण होतोय, याला संभाव्य उत्तर म्हणजे मंगळवारी लागलेले पोटनिवडणुकांचे निकाल। मध्य प्रदेश मधील एक जागा सोडली तर अन्य सर्व जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला। महागाईने त्रस्त मतदारांनी भाजपला दणका दिल्याचं काल बोललं गेलं, त्यामुळे आज पेट्रोल डिझेल स्वस्त केलं की काय अशी चर्चा आता देशभरात सुरू झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात, सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। सुधीर भाऊ, आपण बघतोय नाराजी लोकांमध्ये आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून, आणि आता केंद्राने थोडासा का असेना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। असं आहे की पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये याचं खापर मात्र दुर्दैवाने फक्त आणि फक्त केंद्रावर फोडलं जात, जनतेपर्यंत खरी माहिती चॅनल्सच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून पोहोचत नाही। देशामध्ये आता 30-39 निवडणुका झाल्या। सुधीर भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ज्यावेळेला विरोधामध्ये भाजप सुद्धा होता त्यावेळेला काँग्रेसच्या केंद्रातल्या सरकारवर खापर फोडलं जायचं। असं आहे, तेव्हा गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा तेव्हाही पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होता, कारण राज्याने आपला कर कमी ठेवला होता। आज महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलवर केंद्रापेक्षा जास्त कर राज्याचा आहे। दुसरी गोष्ट, काल 30 पोटनिवडणुका झाल्या, 30 पैकी 15 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, आणि म्हणून आपण जे वाक्य वापरलं की या संदर्भामध्ये लोकांनी भारतीय जनता पार्टीवर राग काढला हे काही योग्य नाही। 15 जागा 30 पैकी भाजप जिंकल्यात। आता प्रश्न दुसरा की आता केंद्राने कमी केलं, आता राज्यांनी कमी करण्याची आवश्यकता आहे। राज्याचा 33 रुपये कर आहे, एकीकडे केंद्र सरकार जनहितासाठी हा सारा पेट्रोल डिझेल। तुमचं म्हणणं पटलेलं आहे की पोटनिवडणुकांमध्ये अपयश आला असा काही विषय नाहीये, पोटनिवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र हा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। चव्हाण साहेब, आपण बघितलं की केंद्रातल्या सरकारनं थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काँग्रेस कसं बघतं या दर कपातीकडे? एक तर मुळातच इतकी प्रचंड दर वाढ केली होती की त्यामुळे त्याचा फटका बसायला लागला होता, प्रचंड मोठी नाराजी वाढायला की पोटनिवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात यश मिळाले किंवा मोठ्या प्रमाणात अपयश मिळाले। आणि आता युपीच्या आणि 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, ते तोंडावर हे पैसे कमी करायचं अपेक्षित होतं, पण मला वाटलं होतं की युपीच्या निवडणुकीच्या एक महिनाभर आधी ते कपात होईल, पण आता हा जो पोटनिवडणुकीचा झटका बसलेला आहे त्यामुळे एकदम झटक्यामध्ये एवढी मोठी कपात केलेली आहे। पण त्यात एक गोष्ट खरी आहे की भाजपला आपली चूक लक्षात आलेली आहे की आपण फार लोकांच्यावर कर लादलेला आहे। अगदी चव्हाण साहेब, तुमचा मुद्दा लक्षात आला। सुधीर भाऊ, आपण बघितलं की काँग्रेसचं सुद्धा हेच म्हणणं आहे, पोटनिवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश आलं नाही, तो एक महत्वाचा मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे पुढच्या काळामध्ये येऊ घातलेल्या निवडणुका, या पार्श्वभूमीवर केंद्रानं हा निर्णय घेतलाय, सगळ्यांचं तेच म्हणणं आहे साधारणतः? नाही, साधारणतः मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि ज्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा असं खोटकार हेटून बोलत आहे मला माहित नाही। मागच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा राज्यांनी कर कमी केला, एकदाही या सरकारने कर कमी केला नाही। आता पेट्रोल डिझेल मध्ये केंद्र सरकारने कोणताही कर वाढवला नाही, कदाचित जी माहिती ते देत आहे ती सत्य माहिती आहे, पेट्रोल डिझेलवर कोणताही कर वाढवला नाही। ज्या पर्सेंटेजवरचाच कर होता केंद्राचा तोच पर्सेंट कायम होता, पण जेव्हा केंद्र सरकारच्या कोणताही कर न वाढवता जेव्हा क्रूड ऑइलच्या किमती वाढतात आणि त्याच्यावर जर 20% कर असेल 25% कर असेल तर जास्त कर होतो, हे खरं आहे, तेच राज्याचं आहे। आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकारचा एकूण पेट्रोलवरचा कर 32 रुपये 90 पैसे आणि आपल्या राज्याचा 33 रुपये कर पडतोय, कारण आपल्या राज्यामध्ये पेट्रोलवर 26% आणि 10 रुपये 12 पैसे इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंटचा फंड,
आज राज्यात जर अगदी आपण चव्हाण साहेबांच्या उत्तर घेऊया. एक सेकंद बोला बोला बोला. पृथ्वीराज चव्हाणांना असं वाटतं ना की जर आपण हे पेट्रोल डिझेल कमी केलं पाहिजे तर आज त्यांनी जाहीरपणे सांगावं की पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणतो आम्ही. साऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विरोध केला. मग जीएसटी मध्ये आलं तर आपोआपच 28% डिझेल पेट्रोल झालं तर 14% राज्याचे 14%. सुधीर भाऊ तुमच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर घेऊया. चव्हाण साहेब जीएसटीच्या कक्षेमध्ये आणायला विरोध आहे असं भाजपचं म्हणणं आहे. मागच्या वेळेला बैठका सुद्धा झाल्या, चर्चा सुद्धा झालेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य आता केंद्रानंतर काही दिलासा देणार का? नाही, असं आहे की केंद्राने मुळात इतका भरमसाठ कर वाढवून ठेवलेला आहे की कुठेतरी जीएसटी काउन्सिल मध्ये याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती. आता जीएसटी मध्ये समाविष्ट करण्याला राज्याचा विरोध आहे. कारण काय जीएसटीचे पैसे वेळेवर मिळतील याची काही खात्री नाही. कायद्यामध्ये आपण जीएसटीचा परतावा देण्याचं आश्वासन घटना दुरुस्तीमध्ये दिलं होतं, पण या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की केंद्राने ती पाळलं नाही, तो करार मोडला. त्यामुळे राज्याला भीती वाटते की पुन्हा असं उद्या त्याला केंद्राने जर एकतर्फी निर्णय घेऊन जर आपल्याला आपल्याला जे देऊ असलेले पैसे तर दिले नाही तर काय करायचं. त्यामुळे मला वाटतं की केंद्राच्या वित्तमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी पुढाकार. चव्हाण साहेब हा एक मुद्दा झाला जीएसटीचा, आता राज्य सरकार काही आपले कर कमी करून लोकांना दिलासा देणार का? मला वाटतं की ज्या प्रमाणामध्ये बघा पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात काही अलीकडे थोड्या वाढायला लागल्यात. फार सदंत भाजपच्या कालावधीमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होत्या. आतापर्यंत मोदी सरकार आल्यापासून 23 लाख कोटी रुपये फक्त केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या करातून पैसे गोळा केलेत. आणि त्यातून मग ह्या काही योजना केलेल्या आहेत, कुठे उज्ज्वला सिलेंडर असेल, कुठे सन्मान योजना असेल, कुठे काय दिले ते लोकांच्या खिशात एका पैशातून एका खिशातून पैसे काढलेत आणि मग थोडस काहीतरी सवलत दिलेली आहे. तर आता की फारच जास्त दर झाल्यामुळं आता केंद्र सरकार आपली चूक लक्षात आलेली आहे आणि मला माझ्याच मागणी की अजूनही कमी केले पाहिजे. अगदी अगदी चव्हाण साहेब तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आता राज्य सरकार काय करणार हे बघावं लागणार आहे. चव्हाण साहेबांनी त्यावर काय उत्तर दिलेलं नाही. आता राज्य सरकार केंद्रीय राज्य मंत्रिमंडळ यावर काय निर्णय घेत आहे ते बघावं लागणार आहे. सुधीर भाऊ आणि चव्हाण साहेब आपले दोघांचे धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल.